नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, मी पुन्हा एकदा मल्चिंगवर कांदा लागवड केलेल्या क्षेत्रावर आलेलो आहे आणि याच्यापूर्वी आपण जे काही व्हिडिओ बघितले ते या क्षेत्रावर बनवण्यात आले होते आणि तुम्हाला माहिती देण्यात आली होती. तर शेतकरी मित्रांनो, आज एक महिन्यानंतर पुन्हा एकदा मी यांच्या क्षेत्रावर आलेलो आहे. यांनी दोन प्रकारे कांदा लागवड केलेली आहे. काही क्षेत्रावर त्यांनी मल्चिंग वापरला आहे आणि काही क्षेत्रावर मल्चिंग वापरलेला नाही. पण शेतकरी मित्रांनो, दोन्हीही क्षेत्रावर त्यांनी नवीन तंत्रज्ञान वापरलेलं आहे. तर आज रोजी त्यांना त्यामध्ये काय वेगळेपण जाणवलं आहे ते आपण त्या शेतकऱ्याला विचारूया. तत्पूर्वी आपण त्यांची ओळख करून घेऊया. दादा, तुमची ओळख करून द्या पुन्हा एकदा. मी किरण नारायण अभंग, राहणार नगर सुद. तर मग मला तुम्ही एक गोष्ट सांगा की तुमच्याकडं मल्चिंगवर लागवड केलेला आणि विदाऊट मल्चिंग अशा दोन्ही प्रकारचे प्लॉट आहेत. बरोबर. तुम्ही मॅनेजमेंटमध्ये काय केलेलं आहे, म्हणजे खतं देताना किंवा पाणी व्यवस्थापन करताना काय काय केलंय ते सांगा. खतं देताना बायोमचा वापर केला माती परीक्षणानुसार आणि न्यूट्रीबेस वापरले सायद्री बायोटेकचे. तर दोन्ही कांद्यात हा फरक वाटला की मी 1 डिसेंबर रोजी मल्चिंग पेपरवर कांदा लावला आणि 3 डिसेंबर रोजी विदाऊट मल्चिंगचा कांदा लावला. तर दोन्हीमध्ये 1 ते 15 ते 20 दिवसाचा फरक दिसून येतो आणि मल्चिंगच्या पेपरवरल्या कांद्याचा टवटवीपणा दिसतो आणि ते अगोदर लावलेले असं वाटतं महिना 1.5 महिन्याचे. तर तुम्ही पाणी व्यवस्थापनामध्ये दोन्हीमध्ये काय फरक वाटला, कमी जास्त पाणी लागलं का तुम्हाला? हो, ते त्या खालच्या प्लॉटला 5 वेळेस पाणी दिलं आणि या प्लॉटला 3 वेळेस पाणी दिलं मल्चिंगच्या. मग त्याचबरोबर आता खताचं नियोजन येतं, तर तुम्ही काही विरघळणाऱ्या खताच्या मात्रा दिल्या का? हो, दिले. बायोम्स दिलं आणि न्यूट्रीबेस दिलं आणि 19-19 दिलं. म्हणजे तुम्ही लागवडीपूर्वी बेसल डोसमध्ये दिलेलं आहे ते. हो. आणि आता तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून कोणतं खत दिलं? 19-19. किती दिलं ते एकरी? साधारण एकरी 5 किलो. बरं. आणि तुमचा जो विदाऊट मल्चिंगचा जो प्लॉट आहे त्याला तुम्ही दिलंय का हे विरघळणारं खत? विरघळणारं खत नाही दिलं त्याला, पण बेसल डोस दिलेलं आहे. अच्छा. पण मग त्याला किती पाणी भरले तुम्ही असं म्हणताय? तुम्ही त्याला 4 ते 5 पाणी भरले आणि याला 3 पाणी भरले. ओके. तर मग मला सांगा की दोन्ही मध्ये तुम्हाला काय फरक दिसून आला? याला तुम्ही काही कीटकनाशक बुरशीनाशक फवारण्या केल्या आहे का? काहीच नाही केली, एक पण फवारणी नाही. आणि त्या प्लॉटला केल्या आहे का? त्या प्लॉटला नाही केली, पण मग ते कांदे छोटे राहिले आणि मोठे झाले. म्हणजे शेतकरी मित्रांनो, येथे यांनी जे नवीन तंत्रज्ञान न्यूट्रीबेस असेल किंवा पाण्याचं व्यवस्थापन असेल, त्याचबरोबर विरघळणाऱ्या खतांची मात्रा दिली आहे. तुम्ही संपूर्ण प्लॉट भर जर बघितलं तर तुम्हाला टवटवीतपणा, पाथी किती सरळ प्रकारे उभ्या आहेत, शिवाय जर जवळ जाऊन आपण पाहिलं तर मान बनायला सुरुवात झाली आहे आणि तीही अगदी एका महिन्यात. हा सगळा परिणाम जो आहे तो प्रगत तंत्रज्ञान वापरल्याचा आहे. म्हणजे मल्चिंग पेपर वापरला त्याचा तर फायदा पाणी व्यवस्थापनामध्ये तर होतोच, पण शेतकरी मित्रांनो, या शेतकऱ्याने जे न्यूट्रीबेस म्हणजे वेगवेगळे सूक्ष्म अन्नद्रव्य माती परीक्षण केल्यानंतर जे वापरलेले आहेत त्याचे रिझल्ट्स आता येथे दिसायला सुरुवात झालेले आहे. कारण की यांचाच दुसरा विदाऊट मल्चिंगचा जो आपण प्लॉट बघतोय त्याच्यावर देखील तितकंच काम करून देखील त्यांना त्यावर रिझल्ट आलेला नाही. तर तुम्ही समजून घ्या की येथून पुढे आपल्याला माती परीक्षणानंतर जे NPK सूक्ष्म अन्नद्रव्य यांचं नियोजन योग्य प्रकारे करून पाणी व्यवस्थापन देखील योग्य प्रकारे केलं पाहिजे. आणि जर तुम्ही मल्चिंग पेपर वापरला तर तुम्हाला हा रिझल्ट तर दिसतोय, भविष्यात तुम्ही हे काम नक्की करायचं आहे. शेतकरी मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला मी ही दिलेली अपडेट नक्की आवडली असेल. आज जर तुम्ही कोणी नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचा आहे, आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही. चला भेटूया अशाच माहितीपूर्ण, महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओंमध्ये. तोपर्यंत नमस्कार.